मी सायली। सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला क्लासचा 13वा दिवस आहे। तर एवढ्या 10-12 दिवसामध्ये आपण काय काय शिकलो, तर याचा मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला रिव्ह्यू सांगते, म्हणजे पुढचं शिकण्यासाठी तुमची पण लिंक लागेल, ठीक आहे। तर हे बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण क्लास सुरू होताना काय करणार असतो की आपल्या स्वतःचं ब्लाऊज सगळ्यात आधी शिवणार असतो। म्हणजे कसं, त्याची फिटिंग, तो ब्लाऊज कसा बसतो, त्याची फिनिशिंग कशी आहे, हे दुसऱ्यावर ट्राय करण्यापेक्षा आपल्या स्वतःचं ते लवकर लक्षात येतं आणि त्यासाठी काय करायचं हे पण लवकर कळतं, ठीक आहे। त्यामुळे मी सांगितलं होतं की आपण आधी स्वतःचा ब्लाऊज शिवूयात। तर त्यासाठी मी तुम्हाला स्वतःच्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे पण सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ती मापं टाकून आपण पेपर कटिंग केलेली आहे, तर ती आपण 4 टक्सची केलेली आहे। त्यानंतर ती पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, तो ब्लाऊज कसा शिवायचा हे पण मी तुम्हाला अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। त्यानंतर मी तुम्हाला काही महत्त्वाचे चार्ट सांगितलेले आहे, तर ते ह्यासाठी सांगितलेलं आहे की ते चार्ट बघून तुम्हाला कुठली पण साईजची पेपर कटिंग इझिली करता यावी। त्यासाठी म्हणजे कसं होतं, प्रत्येक साईजनुसार आपली गळा रुंदी झाली, शोल्डर झालं, मुंडा, हे सगळं चेंज होत असतं। त्याचबरोबर 4 टक्स कसे टाकायचे हे पण सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर यानंतर मी तुम्हाला सांगितलेली आहे महत्त्वाची 4 टक्सची डायग्राम, की तुम्हाला ती डायग्राम बघून कधी पण लगेच आठवेल की ती आपण पेपर कटिंग कशी करायची ते, ठीक आहे, जरी बाय चान्स कधी विसरले तरी सुद्धा। तर त्यासाठी मी तुम्हाला डायग्राम पण सांगितलेली आहे। आता हा ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला, म्हणजेच आपण घेतलेला आहे आता कटोरी ब्लाऊज, तर कटोरी ब्लाऊजची मी तुम्हाला डायग्राम पण सांगितलेली आहे। तर डायग्राम ही की आपण पेपर कटिंग कशी टाकतो त्याची, त्याचबरोबर बॅक साईडचे टक्स झाले, कटोरीचा टक्स झाला, ती कशी वाढवायची, कितीने वाढवायची, तर याचे पण चार्ट सांगितलेले आहे। त्याचबरोबर कटोरीसाठी किती मुंडा घ्यायचा, किती गळा घ्यायचा, शोल्डर कितीचं टाकायचं, प्रत्येक साईडनुसार ते कसं कसं बदलत जातं, मग त्यानंतर आपण पेपर कटिंग करताना काय काय चेंजेस करायचे हे सगळं एकदम व्यवस्थित त्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे। आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की हे चार्ट झाले, डायग्राम झाले, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये एकदम व्यवस्थित नीटनेटकेपणात, म्हणजे एकदम सुटसुटीत लिहून ठेवायचं आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहे, तर त्या पण व्यवस्थित मार्किंग करून लिहून ठेवायच्या आहे। म्हणजे काय होईल बरं, की ते वही बघितल्यावर तुम्हाला पटकन आठवेल की आपल्याला काय काय करायचं आहे, ठीक आहे। तर आता त्यानंतर आपण 28 साईजची कटोरीची काय केलेली आहे, पेपर कटिंग केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती पेपर कटिंग ठेवून आपला ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे सांगणार आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला याआधी हे सांगते की आपण सगळ्यात आधी घेणार आहोत आता बिनास्तरचा ब्लाऊज, ठीक आहे। तर हे बघा, हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ही आपली पेपर कटिंग आहे। तर याची पेपर कटिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितलेली आहे, ठीक आहे। तर आता ही कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ठेवून आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत। तर हा आपला पहिलाच ब्लाऊज आहे, तर मी तुम्हाला बिना अस्तरचा ब्लाऊज सांगणार आहे, ठीक आहे। तर काय करायचं आहे, आता सगळ्यात आधी आपल्याला हा ब्लाऊज पीस ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने म्हणजे कसं आहे बघा, ही आहे बंद बाजू, म्हणजेच हे बघा डबल फोल्ड केलेलं आहे आपण, ठीक आहे। आणि जी बंद बाजू आहे ती ह्या साईडला आहे, म्हणजे जॉईन कपडा। तर यानंतर आता आपण ही जी पेपर कटिंग कट केलेली आहे ना ती ठेवायची असते, तर सगळ्यात आधी आपण ठेवत असतो बॅक साईड। तर हे बघा, इथे बॅक साईडचा गळा कट केलेला नाही आहे। तर मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं होतं की आपण बॅक साईडचा गळा हा डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कट करत असतो, ठीक आहे। तर हे बघा, का ब्लाऊज पीसवर डायरेक्ट कट करतो, तर त्याचं पण मी तुम्हाला कारण देते। काय होतं ना, ज्यावेळेस आपण याचा गळा आता सपोज गोल घेतला, ठीक आहे, तर मग ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीसवर ठेवतो तर चुकून बऱ्याचदा ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याकडनं ठेवला जातो आणि इकडनं पण गळा असतो, कारण ना इकडनं पण गोल आकार आणि इकडनं पण, तर आपल्या लक्षातच येत नाही की मुंड्याचा आकार कुठला आहे आणि गळ्याचा आकार कुठला आहे। आणि ती सगळ्यात मोठी चूक होती आपली, की मग आपला ब्लाऊज सगळा वेस्ट जातो। तर तसं होऊ नये ह्यासाठी मी काय करते, की पेपर कटिंगवर कधीच गळा कट करत नाही। ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करूयात त्याच वेळेस गळा कट करायचा, कारण की हा जॉईंट असतो, आपल्या लक्षात येतं की आपल्याला हा बरोबर ह्या साईडनेच ठेवायचा आहे, ठीक आहे। तर कन्फ्युजन पण होत नाही आणि चुकत पण नाही, तर हा पॉईंट तुम्ही पण लक्षात ठेवा, ठीक आहे। हे बघा, ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर तो आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे।
ठीक है। तो हे बघा, हा बॅक साइड आपण मार्क करून घेतलेला आहे। आता यानंतर काय करायचं हे बघा, हा पोर्शन आपल्याला ठेवायचा असतो आणि हा क्रॉस पट्टीचा पण इथे ठेवायचा। म्हणजे काय होतं, हे ह्या पद्धतीने ठेवलं की आपल्याला जागा व्यवस्थित पुरते आणि ही स्लीव्ज पण बघायची ते बसते का, तर बसते। ठीक आहे, तर आपण आधी स्लीव्जला मार्किंग करून घेऊयात। तर ती पण आहे तेवढीच आपल्याला मार्क करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर आता ही क्रॉस पट्टी, तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की क्रॉस पट्टी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते। म्हणजे बघा इथं खालच्या साईडने, तरी पण बऱ्याच जण खूप कन्फ्यूज आहेत की फक्त अस्तरच्या ब्लाऊजसाठी घ्यायची की बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी घ्यायची, हा प्रश्न पडलेला आहे। तर ते पण मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, इथून खालच्या साईडने घ्यायची आहे, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने कट करायची आहे, एवढं लक्षात राहू द्या। आणि अस्तर असो किंवा बिना अस्तरचा ब्लाऊज असो, दोन्ही पण ह्याला आपल्याला अर्धा इंच ही क्रॉस पट्टी एक्स्ट्रा घ्यायची असते। ठीक आहे, हे बघा ह्या पद्धतीने ती आपल्याला मार्क करून घेतलेली आहे, बरोबर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली आहे। बघा खाली कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे। ठीक आहे, आता ही पण मार्क करून झालेली आहे। त्यानंतर आता आपण हे पुढचा भाग जो आहे ना तो मार्क करून घेऊयात। तर हे सगळं मार्किंग आहे तसंच करायचं आहे, एक्स्ट्रा काहीच करायचं नाही आहे, एवढं लक्षात राहू द्या। म्हणजे जशी आपली पेपर कटिंग आहे ना तसेच आपल्याला मार्किंग करत जायची आहे। ठीक आहे, आता आहे आपली कटोरी। तर कटोरी कशी कट करायची, ती कशी ठेवायची, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर हे बघा, हा आपला कपडा असा स्ट्रेचेबल असतो क्रॉस, त्यामुळे ही कटोरी आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायची असते। म्हणजे ती अशी फोल्ड केल्यानंतर हे बघा इकडनं बरोबर स्ट्रेचेबल कपडा आहे, हे बघा तुमच्या लक्षात येईल। हे बघा हा स्ट्रेच होतो आणि सरळ ओढला तर तो होतोय का, ताणतोय का, नाही। त्यामुळे कटोरीचा हा पोर्शन नेहमी ह्या पद्धतीने ठेवायचा। म्हणजे काय होईल की इकडनं हा बघा असा क्रॉस कपडा येतो आहे, म्हणजे टक्स टाकल्यानंतर ती कटोरी आपली जरा फ्लेक्झिबल राहील, तर ती आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसेल। ठीक आहे, तर कटोरी कट करताना हा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे। आणि ह्या पद्धतीने ठेवून आपण मार्किंग करून घेऊयात कटोरीचं। जशी साईज आहे ना, म्हणजे जसा शेप सेम तशीच करायची आहे, काहीही कमी जास्त करायचं नाही आहे। ठीक आहे, तर ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी इथून सुरुवात करते, आपला जो बॅक पार्ट आहे ना तिथून। ठीक आहे, तर आहे तसंच कट करायचं आहे, पुन्हा सांगते काहीही एक्स्ट्रा कट करायचं नाही, जशी मार्किंग केलेली आहे ना त्यावरच आपल्याला कटिंग करायची आहे। ठीक आहे, तर हे बघा हे खालच्या साईडने पण थोडं वर खाली होतं, तर आपण मार्किंग केलेलीच होती, तर त्याच मार्किंगवर बरोबर कट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण स्लीव्ज कट करून घेऊयात।
ठीक आहे। तर हे बघा, हा आपला उरलेला कपडा आहे, तर हा काय करायचं, कुठेच टाकायचं नाही चुकून पण, हां, कारण की हा आपल्याला लागत असतो। तर यातून आपल्याला पाइपिंगसाठी पट्टी काढायची आहे, त्याचबरोबर हुक पट्टी, लूप पट्टी यासाठी पण पट्ट्या काढायच्या आहे। त्यानंतर आपल्याला बॅक साईडला आपण म्हणजेच हे बघा इथे खालच्या साईडला कमरपट्टी लावत असतो, तर त्याच्यासाठी पण पट्ट्या लागणार आहेत। तर ह्या सगळ्या पट्ट्या लागणार आहेत, त्यामुळे काय करायचं, हा कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे, हा लगेच फेकून द्यायचा नाही आहे, ठीक आहे। तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात, आपली बॅक साईड पण कट झालेली आहे। त्यानंतर ही बघा, ही कटोरी आहे, ही क्रॉस पट्टी आहे, हा आपला पुढचा भाग आहे, आणि ही आहे आपली स्लीव्ज, ठीक आहे। तर आता काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी आपण आपल्याला ही क्रॉस पट्टी ना चार लागत असतात, ठीक आहे। ज्यावेळेस बिनास्तरचा असतो त्यावेळेस चारही पण पट्ट्या आपल्याला ह्याच ब्लाऊजच्याच लागत असतात, पण ज्यावेळेस आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपण काय करतो, दोन पट्ट्या ह्या अस्तरच्या काढत असतो आणि दोन पट्ट्या ह्या ब्लाऊज पीसच्या काढत असतो, ठीक आहे। हे बघा तुम्ही बघू शकतो, ह्या दोन पट्ट्या इथे जॉईंट आहे, मी काही लगेच सेपरेट करत नाही, ज्यावेळेस आपण स्टिच करू त्यावेळेस खालनं कट करून घेणार आहोत, ठीक आहे। तर आता काय करूयात, हेच ठेवून आपण सेम ह्याच साईजच्या अजून दोन पट्ट्या काढून घेऊयात। तर हे बघा, हा पण मी डबल कपडा घेतलेला आहे, म्हणजे एका सोबतच किती, त्या दोन निघतील, म्हणजे एक टोटल आपल्या किती होतील, चार होतील, ठीक आहे। तर हे पण कट करून घेऊयात आता आपण। ठीक आहे, तर हे बघा ह्या दोन, हां, आणि ह्या दोन, हे बघा तुम्ही बघू शकता, तर ह्या टोटल किती, चार क्रॉसपट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहे, ठीक आहे। तर क्रॉसपट्टी पण कट झालेली आहे, तर त्यानंतर आता आपण याचा मागचा गळा कट करून घेऊया, ठीक आहे। तर एवढं लक्षात राहू द्या की इथे आपण आता हुक पट्टी, लूप पट्टी आणि क्रॉसपट्टी, म्हणजे क्रॉसपट्टी कशासाठी, पाइपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या, ह्या कटिंग करून घेणार नाही आहे, ह्या कधी कट करणार आहोत, ज्या वेळेस आपल्याला पाइपिंग करायची आहे त्याच वेळेस कट करायची आहे। तर हा कपडा मी व्यवस्थित ठेवून देत आहे, तर आता आपण याचा बॅक साईडचा गळा कट करून घेऊयात। तर हे बघा, बॅक साईडला आपण आता इथून गळ्या रुंदी अडीचला मार्किंग करणार आहोत सगळ्यात आधी, ठीक आहे। त्यानंतर आपण याचा मागचा गळा घेतलेला आहे आठ, आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करतो, तर टोटल किती झाले, साडेआठ। तर हे बघा इथे साडेआठला मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा खालच्या साईडने आपण एक अडीच इंचाची गळा रुंदीची मार्किंग करणार आहोत, तर ती कशासाठी, की आपण जे मार्किंग करणार आहोत ती तिरकी जायला नको, त्यासाठी आधीच अडीच इंचाची मार्किंग केली की आपला शेप बिघडणार नाही, ठीक आहे। आता हे झाल्यानंतर हा आपला पहिला ब्लाऊज आहे, तर आपण इथे गोल गळा घेऊयात, म्हणजे कटोरीचा आहे। तर याआधी आपला फोरटक्सचा झालेला आहे, तर त्यासाठी पण मी तुम्हाला गोल गळाच सांगितलेला होता, ठीक आहे। तर पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना पाइपिंगचा प्रॉब्लेम येतो आहे, त्यामुळे मग आपण इथे परत गोल गळा घेऊयात आणि पाइपिंग यात मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर मग हे बघा, ही तिरकी मार्किंग केल्यानंतर आपण गळ्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे, ठीक आहे। तर आता हा शेप दिलेला आहे गोल, तर तो आपण कट करून घेऊयात। तर तो हे बघा ह्या पद्धतीने कट करायचा आहे, ठीक आहे। तर हे बघा, हे ओपन करून घेऊयात आपण। हे बघा आपला एकदम व्यवस्थित गळ्याचा गोल असा आकार आलेला आहे, ठीक आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की पेपर कटिंगवर आपण गळ्याचा आकार काढलेला नव्हता, डायरेक्ट ब्लाऊज पीसवर काढलेला आहे, आणि तो कशासाठी, तर याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात, हा आपला मागचा गळा कट करून झालेला आहे, ठीक आहे। तर ह्या चार क्रॉसपट्ट्या पण काढलेल्या आहेत आपण, पण लक्षात राहू द्या क्रॉसपट्टी ही नेहमी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते, तर कशापेक्षा, म्हणजे जी आपली पेपर कटिंग आहे त्यापेक्षा अर्धा इंच खालच्या साईडने एक्स्ट्रा ठेवून कट करायची आहे। तर ही क्रॉसपट्टी पण झालेली आहे। त्यानंतर हे बघा, हा आपला पुढचा पोर्शन आहे, तो पण झालेला आहे। त्यानंतर ही कटोरी आहे, तर ही कटोरी पण कट करताना कुठली काळजी घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे। हे बघा, ही कटोरी आता ह्या पद्धतीने जर, हे बघा, स्ट्रेच होती, ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे।
किती हे बघा, मग अशी असली की ती अशी स्ट्रेच होणार आहे. इथे जॉईन करणार आहोत ना आपण, तर ती अशी स्ट्रेच होणार आहे, ठीक आहे. म्हणून ठेवताना ती कशी ठेवायची हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा, इथून सुरुवात केलेली आहे, म्हणजे हा स्ट्रेचेबल कपडा असं तिरकं इथे गेलेला आहे, ठीक आहे. जर का आपण असं ठेवलं असतं तर काय झालं असतं, कपडा हा सरळ आला असता. तर आपण ही ठेवताना अशी ठेवलेली आहे. हा पॉईंट लक्षात राहू द्या, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की अशी कटोरी कट करणं गरजेचं आहे, कारण की त्यावर पण आपली ब्लाऊज कसा बसतो, त्याची फिनिशिंग कशी असते ते पण महत्त्वाचं असतं, कारण की कटोरीला हा स्ट्रेचेबल कपडा गरजेचा असतो, ठीक आहे. त्यानंतर हे बघा, ही स्लीव्ज पण आपण आता कट करून घेतलेली आहे, हे बघा, ठीक आहे. तर स्लीवचा शेप पण एकदम प्रॉपर आलेला आहे, जसा पेपर कटिंगला आलेला होता सेम तसंच ठेवलेला आहे. आणि सेम हे बघा, त्यावरच मार्किंग करून आपण कट करून घेतलेला आहे, ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की पेपर कटिंग जशी आहे जेवढी आहे तेवढंच आपल्याला हा ब्लाऊज पीस कट करायचा आहे, ठीक आहे. तर अस्तरच्याला काय करायचं हे मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल. आता हा पहिला कटोरी ब्लाऊज आहे, तर हा मी तुम्हाला बिना अस्तरचा सांगते. तर एवढी कटिंग तुमच्या लक्षात आलेली असेलच. आणि आपला जो उरलेला कपडा आहे तो पण एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या कपड्यातून अजून आपल्याला हुक पट्टी, लूप पट्टी, कमरपट्टी ह्या पट्ट्या कट करायच्या आहे, त्याचबरोबर पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या पण कटिंग करायच्या आहे, ठीक आहे. त्यामुळे हा कपडा पण व्यवस्थित ठेवायचा आहे. जोपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण शिवून होत नाही तोपर्यंत याचा एवढा एवढा कपडा असतो तो कुठे फेकायचा नाही, कारण की कधी पण कशासाठी पण तो कामं येऊ शकतो, ठीक आहे. आणि एकदा ब्लाऊज झाला व्यवस्थित प्रॉपर बसलाय तर मग उरलेला कपडा ठेवण्याची काहीही गरज नाही, पण जोपर्यंत ब्लाऊज पूर्ण शिवून होत नाही तोपर्यंत हा कपडा एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे, ठीक आहे. तर हे बघा, आता मी तुम्हाला पूर्ण कटिंग सांगितलेली आहे, तर ही आपली कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे, ठीक आहे. तर याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर आपली पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कटिंग झालेली आहे. तर मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सावकाश सांगितलेलं आहे की कशी आपली ब्लाऊज पीस कट करायचं आहे, ठीक आहे. तर पेपर कटिंग ठेवताना कुठली काळजी घ्यायची, त्याचबरोबर मी तुम्हाला कटोरी पण कशी ठेवायची ते सांगितलेलं आहे, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते कशासाठी की मी ज्यावेळेस आपण पेपर कटिंग ठेवत होतो किंवा ब्लाऊज पीस म्हणजे पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कपडा कसा स्ट्रेचेबल आला पाहिजे, म्हणजे आपली कटोरी एकदम परफेक्ट येते. जर कपडा स्ट्रेचेबल आला नाही तर कटोरी पण व्यवस्थित बसत नाही, मग फिनिशिंगला पण प्रॉब्लेम येतो, फिटिंगला पण प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला ती कटोरी आपल्या कपड्यावर कशी ठेवायची ते एकदम व्यवस्थित सांगितलं आहे. तर सेम तुम्ही पण त्याच पद्धतीने ठेवा, म्हणजे काहीही चुकणार नाही, ठीक आहे. त्याचबरोबर आपण बघा, पेपरवर आपले गळा कट केलेला नव्हता, तर तो यासाठी कट केलेला नव्हता की आपण जर गळा कट केला तर काय होतं, बऱ्याचदा गळ्याचा आकार गोल आणि आपला मुंड्याचा पण आकार गोल असतो, तर आपण बऱ्याचदा चुकून उलटं ठेवतो. मग उलटं ठेवलं तर काय होणार की मुंड्याचा साईड जो असतो तो गळ्याच्या साईडला जातो आणि गळ्याचा साईड मुंड्याच्या साईडला येतो, मग आपला सगळा ब्लाऊज चुकतो. तर तो कटिंग करताना कळत नाही, शिवतानी पण कळत नाही, पण ज्यावेळेस आपण फिटिंग टाकतो का त्यावेळेस आपल्याला कळतं की हे आपलं चुकलेलं आहे. त्यामुळे मी काय करते की गळा डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच कट करत असते, त्यामुळे आपण पेपरवर गळा कट केलेला नाही आहे, पण तो ब्लाऊजवर कसा कट करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर पूर्ण कटिंग झालेली आहे, पण आपली हुक पट्टी झाली, लूप पट्टी झाली, गळ्याच्या पट्ट्या, कमरेच्या पट्ट्या हे काही कट केलेलं नाही आहे. तर ह्यासाठी नाही केलेलं आहे. तर काय होतं, हुक पट्टी, लूप पट्टी हे वेगवेगळ्या इंचाच्या असतात, त्यानंतर कमरपट्टी आणि आपली गळ्याला जी पट्टी लावतो ती, ते काय होतं, सगळ्या पट्ट्या पट्ट्या जर आधीच कट करून ठेवला तर त्या सगळ्या मिक्स होतात, आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला जातो त्यावेळेस आपल्याला कळतच नाही की कुठली पट्टी कशासाठी वापरायची आहे. मग काय होतं, आपण इकडची तिकडे तिकडची इकडे करतो आणि आपली गळ्याची फिनिशिंग चुकते, कारण की ज्यावेळेस आपण पायपिंग करतो त्यावेळेस आपल्याला क्रॉस म्हणजे जो तिरका स्ट्रेचेबल कपडा लागत असतो, आणि तो जो मिक्स झाला चुकून स्ट्रेट कपडा आला तर आपली पायपिंग व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी मी माझ्या पद्धतच बदलून घेतलेली आहे. मी काय करते, ज्यावेळेस आपण शिवत जाणार ज्या ज्या पट्ट्या गरजेच्या आहे ते त्यावेळेसच कट करायचे. फक्त एक काळजी घ्यायची की ब्लाऊज पीस कटिंग करून झाल्यानंतर जो कपडा आपला उरतो तो एकदम व्यवस्थित बाजूला ठेवायचा आहे, तो लगेच टाकून द्यायचा नाही, मग किती पण छोटा तुकडा असो तो नीट ठेवायचा आहे, ठीक आहे. एवढी काळजी घ्यायची आहे, ओके. तर याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. थँक्यू.